पण मला तुम्हाला इकडे सांगायचं आवर्जून की ती इकडे राहायला आमच्या नंतर आली आणि ती राहायला येण्यापूर्वी थँक यू. म्हणजे कसं माहितीये का, मला इम्प्रूव्हमेंट करायला बरं पडेल ना. फेस वॉश लावून छान क्लिन्झिंग करायचं, फोमिंग, आणि नंतर हे झाकण. हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुम्हा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे रविवार, सकाळचे बरोबर 8:05 होत आहेत आणि मी आंघोळ केली आणि हे विदाऊट आंघोळीचे आहेत. आम्ही दोघांनी पण आंघोळ नाही केलेली आणि आम्ही असेच डीमार्टला निघालोय. आणि मी त्यांना म्हटलं बरं का की 8 डीमार्ट होतं का ओपन. मला असं वाटायचं की फक्त ना फेस्टिवल्स जेव्हा असतात, सणाला वगैरे, दिवाळीला वगैरेच ओपन होतात की काय. पण यांचं म्हणणं आहे की नाही, होतंय ओपन. आणि सकाळी सकाळी डीमार्टला निघालोय. तर चला, आजचा दिवस तुम्हाला देखील खूप छान, मस्त, मजेत आणि प्रोडक्टिव्ह जाओ. आणि खूप सारी कामं पेंडिंग आहेत ती आज करायचा विचार आहे. लेट सी आज दिवसभरात काय काय होत आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओ माझा कंटिन्यू करा. ती बरं वाटतंय सकाळी सकाळी, मस्त ऊन पडलंय आणि छान रिकामा रिकामा आहे सगळं. संडेला सगळे झोपलेत, त्याचा फायदा घ्यायचा असं बोलतायत. आहो, चला एकदम एकदम सन्नाटा आहे, एकदम सन्नाटा. वा, एकंदरीत आजचा दिवस छान, मस्त, मजेत जाओ तुमचा. बघा ट्रॉलीज किती छान मांडलेत त्यांनी, पूर्ण रिकाम आहे डीमार्ट. ओनली डीमार्टचेच एम्प्लॉई दिसत आहेत. हा एम्प्लॉई नाहीये बरं का, हा आपला एम्प्लॉई आहे. सकाळी सकाळी एक मस्त काम झालेलं आहे. सव्वा 9 आम्ही आता बाहेर पडलो, झाला आमचा डीमार्ट घेऊन. आणि मी यांनी जर उठवलं नसतं तर मी आलेच नसते उठून. नाही नाही, सकाळ सकाळी लवकर होतं काम, पटकन पटकन, म्हणजे एकदमच पटकन झालंय. गर्दी नसते आणि वेळ मिळतो ना आपल्याला, सगळे आयटम्स व्यवस्थित. तर गर्दीत सगळं राहून जातं, काही ना काही विसरण्याचा चान्स असतो. तरी पण पोहे विसरले आहेत धनी. पोहे तू घेतलेच नाहीस म्हणलीस. आहेत पोहे म्हणून म्हटलं राहू दे. तर काही नाही, रेग्युलरच जो काही माल भरायचा होता तोच भरला, वेगळं काही नाही. वाहन मला घ्यायचं आहे, मी बघत होते की काय भेटते का. पण हे इथल्या मोशीच्या डीमार्टमध्ये इतकी काही व्हरायटी नसते तर काहीच नाही मिळालं. आता पहिल्यांदा भूक लागली आहे अगदी, गेल्या गेल्या ब्रेकफास्ट करायचा. चलो, हा असा पसारा झालेला आहे आता डीमार्टमधून आल्यानंतर. आणि डायनिंगवर तर काही मी ठेवणार नाही आहे. आणि हां, मला दाखवायचं होतं, तर मी हा फेस वॉश आणला आहे पहिल्यांदाच. कोणी यूज केला असेल तर मला सांगा की कसा आहे रिझल्ट. मी यूज केल्यानंतर नक्कीच सांगेन. हा विटॅमिन सी आणि नियासिनामाइड फोमिंग फेस वॉश आहे, ज्याला फोमिंगचा ब्रशसुद्धा आहे वरती. तर मी हा का आणला माहिती आहे, तर थोडेफार माझे पोर्स मला ओपन दिसत होते आणि त्यामुळे पिंपल्सचाही प्रॉब्लेम होत होता. तर मी असं बघितलं एका ठिकाणी व्हिडिओमध्ये की हा नियासियामाइडचा आणि व्हिटॅमिन सीचा यूज केलं की जरा पोर्स कमी होतात, म्हणून मी हा फेस वॉश आणला आहे. चला आता बघूया. आणि मला सीरम पण सुरू करायचं आहे. हल्ली अँटी एजिंगसाठी बरेच सीरम आलेले आहेत आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणी यूज पण करत असतील. मी मात्र अजून कोणतंही सीरम यूज नाही करत आहे. तर सगळ्यात सॉफ्टवालं जे असतं ना ते नियासिनामाइडच असतं, तर त्याच्यापासून मी सुरुवात करणार आहे. आणि त्यानंतर ट्रेटिनॉन घेणार आहे, ट्रिटिनॉल समथिंग, तर ते पण मी घेणार आहे. तर बघूया. आणि मी जे जे यूज करेन ते नक्की मी तुमच्यासोबत त्याचा एक्सपिरियन्स कसा आहे रिव्ह्यू नक्की शेअर करेन. आता हा फेस वॉश बघूया कसा आहे. विथ बिल्ट इन फेस ब्रश फॉर डीप क्लिन्झिंग. चलो, हा 400 रुपयेचा हा फेस वॉश आहे, 400 रुपयेचा. बट आय थिंक हा 50% मध्ये मिळाला आहे डीमार्टमध्ये, म्हणजेच 200 रुपयेला. आणि त्याला ना असा ब्रश आहे छान फोमिंगचा आणि त्याला हे कवरसुद्धा आहे. म्हणजे हे फेस वॉश लावून छान क्लिन्झिंग करायचं, फोमिंग,
आणि नंतर हे झाकण याला मस्तपैकी असं लावून ठेवून द्यायचं. छान वाटलं मला. आणि त्यांनी त्या बॉक्सवरती लिहिलंय सुद्धा की ही बाटली ना रियूज होणार आहे, ही फेकू नका म्हणून. म्हणजे याचं पाऊच मिळतं नंतर, ते आणून त्यामध्ये रिफिल करायचं. मस्त. नो पॅराबेन, नो सल्फेट, नो सिलिकॉन, नो कलर, 99% नॅचरल इन्ग्रेडियंट्सनी बनलेला हा फेस वॉश आहे. हां, तर आफ्टर 1 वीक मी नक्की तुम्हाला याचा रिव्ह्यू सांगेन. चला आता आंघोळ करते. 11:05 झाले आणि एका मैत्रिणीकडे हळदी कुंकू होतं काल, ज्याला आम्ही जाऊ शकलेलो नाही, मी आणि कल्पना. तर आत्ता आम्ही निघालो आहोत आंघोळ. आज एका ना माझ्या छोट्या सबस्क्रायबरच्या वाढदिवसाला मी निघाली आहे आणि ती माझ्याच सोसायटीतली आहे. इथे क्लब हाऊसला वाढदिवस आहे, पण मला तुम्हाला इकडे सांगायचं आवर्जून की ती इकडे राहायला आमच्या नंतर आली आणि ती राहायला येण्यापूर्वीच ते माझे व्लॉग बघत होते आणि अचानक त्यांना एक दिवस सोसायटी दिसली त्यांना आणि त्यांना असं कळालं की अरे यार, ही युट्यूबर तर आपल्याच सोसायटीतली आहे. म्हणजे त्यांची बिल्डिंगचं पोझिशन त्यांच्या नंतर होतं ना, तर असं आहे हे सगळं. आणि खूप दिवसांपासून ते माझे व्लॉग बघतात आणि परवा मला फोन आला की म्हणे तू येशी का वाढदिवसाला. म्हटलं हो येईन की. तर मी तिचा वाढदिवस थोडाफार शूट करते आणि तुमच्यासोबत ते काही क्षण शेअर करते. डिमांडचा माल आणल्यानंतर दिवस असा ना, तो माल लावण्यात, नंतर बाकी घरातली कामं करण्यात, आराम करण्यात आणि नंतर जुन्या घरी गेले होते पुन्हा एकदा. तर असाच गेला, ते काही शूट नाही झालं. कंटाळा आला होता थोडाफार. आणि हो, कमेंट येतात मला की डेली व्लॉग करत जा, पण डेली व्लॉग खूपच माझ्यासाठी सध्या हेक्टिक होत आहे आणि मी प्रयत्न करते लवकरच येईल रुळावरती हळूहळू. आणि चला मग ठीक आहे, आता बड्डेला निघते. 8 वाजतायत, 7 वाजताच बोलवलं होतं तिने. आणि व्हिडिओ माझा कंटिन्यू करा. सगळ्यात अगोदर सॉरी मंजिरी, तू जर का हा व्हिडिओ बघत असशील, आम्हाला बर्थडेला यायला वेळ झाला आणि आज कारुण्याचा बर्थडे आहे, म्हणजेच मंजिरीची मुलगी. सोसायटीच्याच क्लब हाऊसमध्ये हा बर्थडे सेलिब्रेट होतो आहे. खूपच क्यूट आहे कारुण्या आणि तीसुद्धा माझे व्हिडिओज बघते. खूप छान वाटलं मला भेटून त्यांना. मी खरंच अगोदर यायला हवं होतं, पण उशीर झाला आम्हाला यायला. आम्ही पोहोचेपर्यंत बड्डे सेलिब्रेट झाला होता, पण त्यानंतर आम्ही भेटलो, कारुण्याला बड्डे गिफ्ट दिलं, छान फोटो काढले आणि हा थोडासा व्हिडिओसुद्धा शूट केला. तर तुम्ही ते बघू शकता. तीसुद्धा तुम्हा सर्वांना हाय करते आणि आपण आता तिला जवळून बघूया की किती किती क्यूट आहे ती. बाहेर छान लॉनमध्ये जेवणाची सोय केली होती आणि तिथे जेवण करत असताना ही जयश्री दुसऱ्या टेबलवरून माझ्याकडे बघत होती, तर आणि हसत होती, स्माईल देत होती. म्हणून मी तिच्याकडे गेले तर ती इतकी खुश झाली. ती म्हणाली मला खूप दिवसांपासून ताई तुम्हाला भेटायचं होतं आणि मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहते. आणि ती मला सांगायला लागली की तुम्ही डायनिंग टेबल आणला आहे ना नवीन, तुम्ही अशी संक्रांत सेलिब्रेट केली, तुम्ही ही साडी घेतली. म्हटलं बाप रे, ही तर खरंच खूपच फॉलो करते आहे मला, सगळे माझे व्हिडिओज बघते आहे. आणि इतकं छान वाटलं, तिला माझ्यासोबत फोटोज काढायचे होते, सेल्फीज काढायच्या होत्या. मग मीही तिला काही ॲज अ व्ह्यूअर काही विचारलं की काय बघायला आवडेल तुम्हा लोकांना आणि इम्प्रूव्हमेंटसाठी मला कुठे कुठे स्कोप आहे, हे तिच्याशी मी बोलत होते आणि खूपच भारी वाटलं मला. जयश्री थँक्यू. होत आहेत रात्रीचे 10:30. बड्डे पार्टीवरून मी कधीची चालली आहे, पण खाली मैत्रिणींसोबत गप्पा सुरू होत्या आणि तुम्ही पाहिलं की माझी सबस्क्रायबर मैत्रीण जयश्री, जयश्री जाधव नाव आहे तिचं, इतकी खुश झाली मला भेटून, माझ्यासोबत सेल्फी काढल्या. तर थँक्स जयश्री. आणि रुपाली, रुपालीचंही चॅनल आहे यूट्यूबचं, साडी आणि ज्वेलरीचं. तर खूप भारी वाटलं आज मला. आणि खरंच आता असं वाटतं मैत्रिणींनो की खरंच मीटअप ठेवण्याची गरज आहे. जेव्हा अशा सबस्क्रायबर मैत्रिणी भेटतात, कौतुक करतात, तेव्हा इतकी म्हणजे इतकं मोटिवेशन मिळतं ना की आता मला असं वाटतं नाही, व्हिडिओ सिरियसली करायला हवेत.
आणि खूप म्हणजे खूपच भारी वाटलं मला, म्हणजे मी सांगू नाही शकत की इतकं छान वाटलं मला. तर थँक्यू, असंच तुमचं प्रेम असा सपोर्ट राहू द्या. जितकं होईल तितकं मी आजच्या दिवसात शूट करायचा प्रयत्न केला आणि घेईन मी हळूहळू, म्हणजे मलाही सवय होईल व्लॉगिंगची. तर चला मग, 10:45 काहीतरी होत आहेत ते बघा पाठीमागं. आणि उद्या आहे सोमवार, उद्यापासून रुटीन सुरू. आणि लवकरच मी रुटीनचे व्लॉग शेअर करते. काही मैत्रिणींनी रिक्वेस्ट केली होती की तुझं रुटीन दाखव, तर तेही आता मी करायचा नक्की प्रयत्न करेन. याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ आता इकडे एंड करते आणि पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान रहा, मस्त रहा, स्वतःची काळजी घ्या. चलो, बाय, गुड नाईट.